कोल्हापूरच्या गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोरोना टेस्ट मशीनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मुश्रीफ यांनी गडहिंग्लज शहर आणि भागातील वाढत्या कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता या मशीनच्या माध्यमातून कोरोनाचा अहवाल एक तासात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आणि जलद अहवाल प्राप्त होणार असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिनिधी अमित कांबळे, महाराष्ट्र टाइम्स 1, गडहिंग्लज, कोल्हापूर. म्हणजे अजून धोका संपलेला नाही. ज्या पद्धतीनं आपण धोका संपला म्हणून जे आपलं आता पूर्ववत जीवन सुरू झालेलं आहे ते सांभाळूनच करण्याची आवश्यकता आहे. मास्क हे सगळ्यात मोठं एके पॉटी सेवन आहे. मास्कशिवाय म्हणजे मास्क हेच प्रमुख. तुम्ही बघितलं असाल 4-5 दिवसापूर्वी न्यूयॉर्कमध्ये मोर्चा निघाला मये धरल्या लोकांच्या नातेवाईकांना. त्यांचं म्हणणं काय होतं, ही जर आमच्या ट्रम्प शासनाने आम्हाला कंपल्सरी केला तर 90% लोक आमचे नातेवाईक असले असते. आणि हुआनला सुद्धा ते प्रवा ICMR मध्ये त्यांचं ICMR त्यांचं काय ते अणुवैज्ञानिक संशोधन केंद्र आहे, त्यांनी जाहीर केलं की मास्कमुळं आमची दुसरी फेज टळली, दुसरी लाट. मास्क, सोशल डिस्टन्स हे फार महत्त्वाचं आहे. ते फार पाळणे आपण पाळण्याची आवश्यकता आहे. आणि हे जर काही झालं हे आहे त्यांना कुठलाही म्हणजे कौकवणं गळ्या गशा सर्दी पडस ताप वास न येणं गंध न येणं चव न येणं तर ते लगेच दाखवून येतं. म्हणजे काय होत नाही, म्हणजे लक्षणं नसलेले पेशंट 90-95% आहे. आणि म्हणून मी एकदा विनोदाला म्हणालो होतो आमच्या प्राण मॅडमला, आपण एवढ्या तर तपासतो 50% आपण पॉझिटिव्ह आहे. आपण म्हाताऱ्या लोकांना लहान मुलांना सांभाळण्याची आवश्यकता आहे. मी आता माझ्या गाडीत मास्क ठेवल्या. आता कोणते ते पोरं कोण डिप्युटी कलेक्टर होतोय कोण आमदार त्याला मी मास्क आणि सॅनिटायझर पाठवून देतोय मुख्य देत नाही आता. आणि मलाही कोण फिरणार तर तेच द्यायचं दिली.